Because sir, I rise to support the cut motions. I moved and opposed the demands. Speaker sir, सुरुवात करजे पहिली पहिल्या दिसा जेव्हा असेंबली सुरुवात झाली त्या दिसा आम्ही एक सेक्रेटरी एज्युकेशनचे अगेन्स्ट एक स्टेटमेंट केलो नाव घेनासतना की ताणें एक प्रेस स्टेटमेंट दिलो ऑन NEP आणि त्या दिसा तो आमचो प्रश्न आशिल्लो. सो सबसिक्वेंटली आय हॅव अंडरस्टूड की जितली आमकां प्रिविलेज असता मेंबरांक तितले आमचे कर्तव्य जाता की आम्ही जेव्हा खंय चुकले हो दुसऱ्याचेर वगीच किती चार्ज केलो तो चार्ज जर रॉंग हाव बी मायट एज वेल ॲडमिटेड. सो स्पीकर सर, आय हॅव अंडरस्टूड दॅट दीस इज नॉट एन इंटरव्ह्यू गिवन बाय प्रसाद लोलयेकर सेक्रेटरी एज्युकेशन. आय ऑल्सो स्पोक टू द एडिटर टायम्स ऑफ इंडिया राजेश मेनन आनीक म्हाका थंय देर वॉज नो मिन्स फॉर मी टू फायंड आउट इट वॉज अ इंटरव्यू ऑर नॉट बट इट कूड हॅव कॉज्ड हार्म टू हीज इमेज की बाबा येदो व्हडलो सिनियर ऑफिसर गोंयकार ताका हे कायदे कशे खबर नाशिल्ले पूण तसो तो प्रकार न्ही. And if I have caused any harm to his image, I ask for forgiveness. I am sorry for it. Speaker sir, ajer start karta hu demand number 34 school education. School education an issue start zallo ani ho pasun ave statement ata pahili kala ho NEP che. Speaker sir, NEP che in the guidelines ani kire vachle ami. If you google NEP, they say that NEP proposes the revision and the revamping of all aspects of education structure, including its regulation and governance, to create a new system that is aligned with the aspirational goals of the 21st century education, including sustainable development goals. Speaker sir, NEP lays particular emphasis on development of creative potential of each individual. So ye NEP mhanle speaker sir ashe sade ni an te ashe zup karun ami pahile aav first time la resin mhanpachi vast ni ek vadlo complex epoch making स्टेप जातून इंडिया कॅन बिकम विकसीत म्हणल्यार वी कॅन कम्पीट इंटरनॅशनली. सो हें स्पीकर सर जातना हांवें ताजेर थोडे जे कितें इन्फॉर्मेशन कलेक्ट केलां इन्क्लुडींग थ्रू सम ऑफ देयर एक्सपर्ट्स इज दॅट लँग्वेज वन लँग्वेज टू आसता आनी ताजे खातीर स्पीकर सर लँग्वेज वन जर कोंकणी मराठी आसली जाल्यार लँग्वेज टू इंग्लीश आसता हें आतां फस्ट स्टँडर्डाचें सांगता हांव. सो हातूंत पयलो एस्पेक्ट असो येता की टिचर्स हॅव टू बी ट्रेन्ड टू हॅव अ ट्रान्झिशन फ्रॉम कोंकणी इन देवनागरी स्क्रिप्ट टू इंग्लीश इन रोमन स्क्रिप्ट. टिचरांक पयलीं ट्रेनींग जावंक जाय. स्पीकर सर, म्हाका दिसता हाजेर फोकस आमच्या सरकाराचो जावंक ना कित्याक वेबसायट जर तांणी पळयली जाल्यार अनिल सामंत म्हण हू लिड्स द कमिटी हॅज नॉट देर इज नो ट्रेस ऑफ दॅट फावंडेशन कमिटी रिपोर्ट ऑन द वेबसायट. दुसरे सगळ्यांचो मेळटा हो रिपोर्ट मेळना स्पीकर सर. मागीर आमी कितें जाता देन वी आर गोईंग टू इन टू न्युमरल्स. न्युमरल्स म्हणटा तो इंटरनॅशनल सेट म्हळ्यार कोंकणीन एक असो आसता तो एक असोच आसचो पडलो. इंटरनॅशनल सेटान आमी वतात आनी सवेक जेन्ना पावता तेन्ना थर्ड लँग्वेज इंट्रोड्यूस जाता. ऑल्सो वोकेशनल जेनेरीक एन आर्ट म्हळ्यार हें स्किल बेज्ड एज्युकेशना खातीर एटिट्यूड्स एंड एप्टिट्यूड्स डिवलप करपाचो पयलो स्टेप स्पीकर सर. थर्ड लँग्वेज खंयची जावंक शकता हिंदी मराठी संस्कृत उर्दू कन्नड. स्पीकर सर णव एक पावतकर वोकेशनल स्पेशलायझेशन म्हणटा तें सुरवात जाता म्हळ्यार स्पेसिफीक स्कील बेज्ड ट्रेड लायक लेट्स से केटरींग धरया आनी दीस इज गवर्नड बाय अ नॅशनल स्किल्स क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क NSQF. आतां तशें पळोवंक गेलें जाल्यार हें फक्त हे सरकाराचेंच काम न्ही. दीस इज अ वर्क इन प्रोग्रेस. दीस हॅज बिगन इन 2014 आनी मागीर 2019 तें एडॉप्ट हांगा जावपाक लागलें. स्पीकर सर, म्हळ्यार त्या टायमार णवेक तूं तीन लँग्वेजीस तुका आसता आनी तीन लँग्वेज तीन मेन सब्जेक्ट आसतात मॅथ्स सायन्स आनी सोशल सायन्स. स्पीकर सर, हांगा इंटर डिसिप्लिनरी एरिया म्हणटा ती भितर येता which is environment conservation and sustainability. So guruni noviti davik assessment ha to outcome based learning assessment ye sagle nove speaker sir ye pahile ami aikung na but I have done an American grading system course which is CGPA. so matche matche amka kine khabar aha but goyak maga ista ye nove ata novek ani davik semester system eta म्हळ्यार 40 मार्क ऑब्जेक्टीव 40 मार्क सब्जेक्टीव
20 मार्क इंटरनल असेसमेंट आणि एक क्रेडिट म्हळ्यार 30 वरां आणि भुरग्यांक 40 क्रेडिट वर्साक करपाक जाय. 6वेच्यान पीजी मेरेन पोस्ट ग्रेज्युएट मेरेन. स्पीकर सर, आतां 11वे 12वेक इन डेप्थ स्टडी जाता, 2 लँग्वेजीस 4 सब्जेक्ट इन ग्रुपिंग्स. स्पीकर सर, हांगा इश्यू जातलो जे हांवें त्या दिसा मुखेलमंत्र्याक म्हणिल्लें की इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द इन्स्टिट्युशन कूड बिकम अ मेन प्रॉब्लम इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ एनईपी. स्पीकर सर, हाजेर हांव एक मुख्यमंत्र्याक सांगूंक सोदतां की वर्कलोड काय कमी जायना. वर्कलोड कमी जाला एनईपी जावन म्हणटा तें खंयच प्रूफ जायना. सो तशें जाल्यार वाय डू यू रिफ्यूज एनओसीस फॉर पर्मनंट पोस्ट? एज्युकेशन डिपार्टमेंटान स्पीकर सर एक पर्टिक्युलर मनशाक मेळचो पडटा आनी तो मेळ्यारूच तुका तो हें मेळटा, तुका पर्मनंट पोस्ट सँक्शन जाता, नाजाल्यार जायना. हें मायकल लोबो त्या दिसा सांगतालो कोण तरी कितें म्हणटालो तो ताका, तें नांव म्हाका बिगिनींग ऑफ द एज्युकेशन डिमांड्स ऑन द आय डोंट वॉन्ट टू पोल्यूट द एटमोस्फियर बाय युजींग दॅट नेम, बट ही इज दॅट. स्पीकर सर, आतां आर्ट एज्युकेशन धर. आर्ट एज्युकेशनान अशें धरया की हांव म्युजीक करूंक सोदतां. स्पीकर सर, लास्ट टायम एन इन्स्टिट्युशन हॅज बीन गिवन मेंटेनन्स ग्रांट आनी तो एनहान्स केल्लो केन्ना? सो म्युजीक जर हांव शिकतलो जाल्यार थंय तसो स्टुडियो जाय. स्पीकर सर, सो तुका खूब कडेन अशें जावचें पडटलें की 9वी आनी 10वी थोडे इश्कॉलांतली बंद करून दुसरे एडेड स्कुलांक थंय हाडचें पडटलें. दीस कूड बी द नेक्स्ट थिंग दॅट ही वील हॅव टू से, बट इज नॉट रेडी टू से इट एट दीस मोमेंट बिकॉज इट वील बी शॉकिंग म्हणून. स्पीकर सर, ताका स्पेशल बजेटरी प्रोविजन एनईपी एडॉप्ट करपा खातीर आसपाक जाय आशिल्लें, वीच वी कॅनॉट सीन इन द इन दीस कोर्स इन द इन दीस बजेट. स्पीकर सर, समग्र शिक्षा अभियानांत कॉन्ट्रेक्ट तुमी रिन्यू करनात, सॅलरी इनक्रीज करनात, मुखेलमंत्री पसून येस म्हणल्यार म्हाका दिसता फायनान्स डिपार्टमेंटांतलो भटाक प्रॉब्लेम आहा, कितें आहा तो म्हाका खबर ना, पूण म्हाका कळना इतले बारीक लोकांक तुमी कितें टार्गेट करता ते. हा, सॅलरी वाडयली मरे. वाडयली न्ही, तें तुजें एक डिसिजन तुवें घेतलां, पुणून तें तुका तूं हें करना. कितें करता तें ताणें हांवें आयकलां ते भशेन फायनान्स डिपार्टमेंटान ऑब्जेक्शन हाडलां आफ्टर द गव्हर्मेंट हॅज टेकन हें. ती वगीच उलयना हांव, म्हाका खंयच्यान इन्फॉर्मेशन कलेक्ट करून उलयता हांव. स्पीकर सर, स्पीकर सर, हांगा इश्यू येता आतां एनईपीच्या हाजेर. हो एक जनरलायज जर केलें जाल्यार अंगणवाडी आनी प्रायमरी स्कुलांचे तूं कितें करतलो? वील यू मर्ज अंगणवाडी वीथ गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स? वील दे बी इनकॉर्पोरेटेड इन टू द फाउंडेशनल स्टेज ऑर आर यू इग्नोरिंग द फाउंडेशनल स्टेज? वेन यू आर सेटिंग रुल्स एंड रेगुलेशन केन्ना ते करतलो तूं प्रायमरी एज्युकेशना खातीर? स्पीकर सर, हांकां सगळ्यांक तुवें रेजिस्टर करपाक लायली, रेजिस्टर जातकच फुडले स्टेप्स तुमी कांयच घेवंक ना. स्पीकर सर, हाजे अर्थ असो जाता की पयलीं तूं इम्प्लिमेंट करता आनी मागीर तूं चित्ता कितें करया काय म्हणून. स्पीकर सर, एनईपी म्हणटा ती पॉलिसी लॉन्च जाल्ली 2020 तुवें इम्प्लिमेंट केली 2023-24 स्टियरींग कमिटी फॉर्म जाली 2024 पयली मिटींग स्टियरींग कमिटीची जाली 2024. स्पीकर सर, ते मिटींगेक मुखेलमंत्री एबसेंट आशिल्लो, म्हाका दिसता मुखेलमंत्री इलेक्शनान बिजी आशिल्लो. स्पीकर सर, 9th-9th स्टँडर्डाच्या भुरग्यांक टिचरांक दे आर फायंडींग इट डिफिकल्ट टू कोप विथ द ट्रेनींग ऑन वन सायड एंड टिचींग ऑन द अदर. सेम टायम तांकां करचें पडटा. स्पीकर सर, टिचर्स आर फायंडींग इट डिफिकल्ट टू प्लॅन देअर लेसन्स. तांकां अशें दिसता की इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट्स आनी वोकेशनल सब्जेक्ट्स डिले करूंक जाताले आनी एटलिस्ट शूड हॅव बीन इम्प्लिमेंटेड वन एट अ टायम. स्पीकर सर, ट्रेनींग एप्रिलान कित्याक जालें ना? इलेक्शना खातीर तुमी बिजी आशिल्ले. अशें जाल्यार 19,000 भुरग्यांचो फुडार तुमी एक इलेक्शना खातीर धोक्यान घाल्लो आहा. स्पीकर सर, सिलेबस फॉर एनवायरमेंट स्टडीज हो फायनलायज जालो, हांवें म्हाका कळटा ते भशेन 2 ते 3 चॅप्टर तुमी सर्कुलेट केल्या. स्पीकर सर, पयले वर्सान तुवें कंटेंट म्हणटा तो सर्कुलेट केला, म्हळ्यार सिलेबस, बुक्स, रिफरन्स मटेरियल. दुसऱ्या वर्सान तुज्यान करूंक जातालें की एनईपी लेसन प्लॅन, सेमिस्टर प्लॅन, मल्टीपल चॉयस हें तुवें स्टार्ट करूंक जातालें. हें दोनूय बरोबर करून रश कित्याक केली? कितें अशें हें ताकतीक आहा की यू हॅव टू बी द फर्स्ट? स्पीकर सर, हें हातून टिचर घुसपल्यात आनी खूब सिनियर टिचर VRS घेवपाचे तयारीन आहा अशें म्हाका कळटा. स्पीकर सर, स्पीकर सर, हायर एज्युकेशनान एक मेजर इश्यू म्हणटा तो की डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन डिसायड करता खंयचे कोर्स तुवें घेवप. मेजर आनी मायनर कोर्सीसाचो चॉयस ते दितात. स्पीकर सर, एनईपी म्हणटा तें जें आशिल्लें, एनईपी म्हणटा तें बेजिकली वॉज अबावट फ्रिडम ऑफ चॉयस,
की भुरग्यांक चूज करप. डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन चूज करूंक शकना. स्पीकर सर, कॉम्बिनेशन मेजर आनी मायनर कोर्सीसाचे इज अ चॉयस ऑफ द स्टुडंट्स, नॉट डायरेक्टरेट हायर एज्युकेशन. हे कित्या खातीर आसूंक शकता? कोण तरी एक टोटो फोर्ट टिचर आसतलो, ताजे काम वचचें न्ही म्हूण तुमी भुरग्यांक तो कोर्स शिकोवंक लायतात. स्पीकर सर, अशें जालें जाल्यार हें डिग्रेडेशन जातलो एन्टायर एज्युकेशन सिस्टमाचो आनी लोक गोंय सोडूंक लागतले. स्पीकर सर, हें हांवें पयरूय त्या दिसा रेज केल्लें, मुखेलमंत्र्याक हाजेर क्लियर आन्सर दिवचें. आनी हांव आनी एक मागतां स्पीकर सर, हातूंत गोल्स आहात हायर एज्युकेशनान, 2 वर्सांचे 5 वर्सांचे 10 वर्सांचे. एक वर्स नेक्स्ट 1 इयरान सगळे प्रिंसिपल अपॉयंट करचे पडटले. इंटर्नशीप बेस्ड कॉलेज प्रोग्राम्स इंट्रोड्यूस जावचे पडटले. युनिवर्सिटी एंड कॉलेजीस हॅव टू प्रिपेर एन इंस्टिट्यूशन डिवलपमेंट प्लॅन. स्पीकर सर, गव्हर्नमेंट हेच एनईपीचो पर्पजच डिफीट करता बाय चुजींग द सब्जेक्ट्स ऑफ अंडर ग्रेज्युएट स्टुडंट्स. स्पीकर सर, हे म्हाका दिसता डायरेक्टरेट प्री डिसाइड करता सब्जेक्ट कॉम्बिनेशन, हे कंप्लिटली रॉंग. आनी म्हाका दिसता सरकारान हाजेर क्लियर येवपाक जाय. सरकार कितें स्टेप्स घेता, इन्क्लुडींग फंडींग टू सी दॅट ऑल दीस 16 टार्गेट्स आर कंप्लिटेड इन 2 इयर्स. हें फुडल्या वर्सान मेरेन कशें जातलें? मुखेलमंत्री नेक्स्ट स्टियरींग कमिटीक वतलो, रिस्पॉन्सिबिलिटी घेतलो, हें बी ताणें सांगूंक जाय स्पीकर सर. स्पीकर सर, हायर एज्युकेशनाचें बजेट 589 करोड्साच्यान 553 करोड्स जालां, म्हळ्यार 7% डिक्रीज जाल्या. गोवा स्कॉलर स्कीम म्हणटा तेजें एलोकेशन 1 कोटीच्यान 50 लाख जालां. भाऊसाहेब बांदोडकर स्कीम फॉर हायर एज्युकेशन फॉर ऑर्फन स्टुडंट्स 5 लाखाच्यान 2 लाख जालां. ग्रांटीन एड सॅलरीज ऑफ गोवा युनिवर्सिटी 78 करोडाच्यान 72 करोड जाल्या. म्हळ्यार एनईपी खातीर कमी स्टाफ लागता अशें कितें आसा? स्पीकर सर, स्पेशल असिस्टंट्स टू गोवा युनिवर्सिटी एलोकेशन 2 कोटीच्यान 5 लाख जालां. असिस्टंट्स टू नॉन गव्हर्मेंट कॉलेजीस 250 कोटीच्यान 240 कोटी जाल्ले आहा. स्पीकर सर, अशें खूब आहा. एक बॅचलर इन मिडिया म्हूण कोर्स आहा, म्हाका एक मारियो पिमेंत म्हूण ताणें सजेस्ट केल्लें की BSc BEd आनी BA BEd साउथ गोवान जावंक जाय. आनी फक्त एकूच कोर्स आहा, कॉलेज आहा म्हणटा पेडण्या. सो साउथ गोंयचे लोक पेडण्या वचचे, तुमी सगळे टुरिस्टांकूय पेडण्या वच म्हणटा आनी आमकांय ते शिकपाकूय पेडण्या वच म्हणून अशें जावंक शकता. आ ना ना ना, हांवें नाका म्हणूंक, हांव कित्याक नाका म्हणटलो? तुका सगळें नाका म्हणना, हांव खूब गोश्टी कर म्हणटा, पूण तें तूं आयकना. स्पीकर सर, म्हाका दिसता आतां टॅक्निकल एज्युकेशनाचेर येता. फास्ट फास्ट करता स्पीकर सर, तुमी आज हें करूं नाका, बॅल बीन मारपाक त्रास घेवं नाका, हांवूच म्हाका बॅल मारता. एक शुभम कामत म्हूण म्हज्या वऱ्यान आयलो स्पीकर सर. हे भुरग्यांनी एक म्हाका पॉयंट आवट केलें की एक CGPA म्हळ्यार क्युम्युलेटीव ग्रेड पर्संट एवरेज म्हणून कॅल्क्युलेशन जें आसता, इट वॉज टेकींग द इन टू अकाउंट ओन्ली द 4 सेमिस्टर्स इन्स्टेड ऑफ 8 सेमिस्टर. 4 सेमिस्टरांचेंच करचें म्हणून कोविडाच्या टायमार स्पीकर सर तांणी तें चेंज केलें. चेंज करून अशें जावपाक लागलें की जो डिप्लोमाचो डिग्रीन येता ताका 6 सेमिस्टरान कॅल्क्युलेशन जाता, आनी डिप्लोमाचो मनीस जो आहा ताका डिग्री परस चड मार्क मेळूंक लागता. सो जो डिग्रीन भितर सरला, 12वेंत चड शिकून चड मार्क घेवन ताका फायनल रिजल्ट जेन्ना येता इंजिनियरिंगाचो तेन्ना तो कमी जाता. सो ताजे कॅरियर प्रॉस्पेक्ट फुडें काबार जाता स्पीकर सर. सो ताजे खातीर हांव मागतां की पेंडेमीक एफेक्टेड बॅचा खातीर पसून हो CGPA स्कोर ताणें रिकॅल्क्युलेट करचो फॉर द 4 सेमिस्टर लायक बिफोर. तांकां बरो स्कोर घेवन दी आनी तांकां बरे जॉब तांचेच घेवन दी, सरकारान जॉब दिवपाची गरज ना तांकां. स्पीकर सर, मॅडिकल कॉलेज आनी डेंटल कॉलेजूय हातूंत येता, हेच हायर एज्युकेशनान येता डिमांड नंबर 35. तातूंत एक ऑब्जर्व जाता स्पीकर सर, फक्त 10 स्टुडंट GMC आनी 21 स्टुडंटनी म्हळ्यार 0 स्टुडंट्स इन गोवा डेंटल कॉलेज हॅव बीन एडमिटेड अंडर रिजर्व कॅटेगरी फॉर पर्सन्स वीथ डिजेबिलिटी. दीस इज अ लिटल शॉकिंग स्पीकर सर. इतलें जेन्ना पर्सन फॉर डिजेबिलिटी खातीर करपाक लागलां जाल्यार गेले 5 वर्सान म्हळ्यार 2019 ते 2023 डेंटल एकूय डेंटिस्ट डिजेबिलिटी आशिल्लो मनीस जावंक ना, जावचो ना. GMC 10 स्टुडंट 5 वर्सान जाल्ले आहा. एंड दीस इज अ व्हेरी कन्सर्निंग फॅक्ट स्पीकर सर. स्पीकर सर, खूब जाणांक मार्कशीट, 1 सेमिस्टराची मार्कशीट दुसऱ्या सेमिस्टरान मेळटा. इवॅल्युएशन फीज आनी रिव्हेरिफिकेशन फीज स्टँडर्डायज जावपाक जाय. मेडिकल कॉलेज आमच्या अंडर येना, DHEच्या अंडर येना, येता ना
डिमांड आयज न्ही तो अंडर हेल्थ कसो येतलो हेल्थ एडमिशन रे एडमिशन एडमिशनाचे एडमिशन हायर एज्युकेशनाचे अंडर येतले न्ही एडमिशन हेल्थ डिपार्टमेंट एडमिट खंय करता एडमिशन जे पळय एडमिशन उलयता हांव एडमिशन ते ओगी तुका कोण कोण एडवायस दिता पळय थंयच्यान टेक्निकल एडमिशन जे आहा पळय स्पीकर सर ही टेक्निकल बोर्ड जो आमचो करता पळय तेजे अंडर येता तेंच्यानी एप्लाय पण ते हेल्था अंडर येना ते एज्युकेशनाचे अंडर ते एडुकेशनाचे अंडर येता बट डिसेबिलिटी मनशान एप्लाय करूंक ना जाल्यार मेळटले कशें स्पीकर सर डिसेबिलिटीचो मनीस एप्लाय करचो ना अशें न्ही हाजे पयलीं तुवें सरकाराच्यो व्हडल्यो व्हडल्यो वस्तू सांगल्यो की डिसेबिलिटीच्या मनशांक दिव्यांग म्हणून आमी एक्सेप्ट केले आमी तांचे भितर गेले आमी हे केले ते केले हातून अशें जावंक शकता अवेरनेस जावंक ना जावंक शकता स्पीकर सर हाजो क्लियर अवेरनेस आनी हाजो ट्रान्सपरंट प्रोसेस आमी फॉलो करता स्पीकर सर जो अवेरनेस मुखेलमंत्र्याक आहा तो अवेरनेस एक बारीक भुरगो काणकोणान जो शिकता ताका ना हो इश्यू हांव पॉयंट आवट करूंक सोदता हांव आज आमदार म्हाका अवेरनेस खूब आसतलें ताका हांवें अवेरनेस कितलें आसलें ताका कोण हेल्थ म्हूण सांगलें ताणें हेल्थ म्हणून आमकां सांगलें बरें जालें हांवें परतें कावंटर केलें म्हणून नाजाल्यार हेल्थ म्हूण सांगून हांव बसपाचो ओगी आमच्या कानान घालूंक मेळना स्पीकर सर अशें स्पीकर सर आतां एक स्कूल एज्युकेशनाचें बजेट 4% इनक्रीज केलां जस्ट 4% इनक्रीज इन्फ्लेशन जर कन्सिडर केलें जाल्यार नेट एलोकेशन झिरो जाता स्पीकर सर NEP रिफॉर्म्स तुम्ही केल्ले आहात फक्त 1% इनक्रीज इन एलोकेशन ऑफ सॅलरीज फॉर गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स इतलेंच जाल्लें आहा फंड फॉर प्री प्रायमरी 56 लॅक्साच्यान 48 लॅक्स जाल्या म्हणल्यार 15% डिक्रीज जाल्या समग्र शिक्षा अभियानाक तशा तशें दवरलां स्पीकर सर पार्ट टायम इन्स्ट्रक्टरांक प्रॉमीस केल्ले ऑक्टोबर 2021 तांचो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू जातलो एवरी इयर वीथ सॅलरी इन्क्रीमेंट सर बजेट खंयचे कमी करूं ना आमी तांचे बजेट इन्फ्रास्ट्रक्चराचे बजेट PWD दिला म्हणून तो हांगासर तुका कमी दिसता इतकोच आसा पयली इन्फ्रास्ट्रक्चरचो बजेट भितर दिसतालो स्पीकर सर प्रोपोजल फॉर एनहान्समेंट ऑफ सॅलरी ऑफ पार्ट टायम इन्स्ट्रक्टर्स फायल नंबर GSS-EST-ATR-EC मिटींग GSS-5-23-24 तूं म्हणटा बजेट सरप्लस आहा हांवें तुका क्लियर कट फायलीचो नंबर दिल्लो आहा तुवें उतर तुजें राखपाक जाय स्पीकर सर तुजें हांवें डेट सांगता तुका तुवें ऑक्टोबर 2021 ताका उतर दिलें उतर कितें दिलें की कॉन्ट्रॅक्ट आपूण रिन्यू करतलो आनी सॅलरी इन्क्रीमेंट दितलो तुवें तुजें उतर राखूंक ना आनी म्हजें काम हें पॉयंट आवट करप स्पीकर सर स्पीकर सर ग्रांट्स फॉर चिल्ड्रन वीथ स्पेशल निड्स हें addresses the needs of children with disabilities traveling allowance escort allowance uniform stationery equipment for all special children through 33 special schools and catering the educational needs in 56 taje 1 koti chan 50 lakh jala poir tu nilesh kabrada je birthday gelo te sagle bare aikale is call best hau hi gelo tade dis pehli sagle best tanka transporter je he kar खंय केला निलेशाच्या भाषणाक हांव राविल्लो कितें उलयता काय म्हणून निलेशाक सांगला आसतलें काय वायट उलयनाका म्हणून सगळें बरेंच उलय म्हणून सो स्पीकर सर सरकार इनसेन्सिटीव म्हणून दिसूंक जायना आज हांव ओपोजिशन म्हणून तुमी म्हणटले हो चड उलयता म्हणून पूण सरकार मुखेलमंत्री जेन्ना थंय वता तेन्ना इमिजियट रिजल्ट तांकां मेळपाक जाय एन्ड दीस इज वॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम यू स्पीकर सर वोकेशनल कोर्सिसांचो ग्रांट 50 लाख गेले वर्सा आशिल्लो हे वर्सा 35 लाख जाला स्पेशल ग्रांट्स फॉर कोंकणी मराठी स्कूल 2 कोटी जाला स्पीकर सर आतां कितें कोंकणी बंद करून गुजराती बी स्टार्ट करता म्हाका कळना हें कित्याक तें स्पीकर सर इश्कॉलांचें एक सेंट फ्रांसीस झेवियर स्कूल भाटपाल म्हूण आहा ताका 8 ते 8वी ते 10वी परमिशन मेळचें अशें म्हणून सरकारा कडेन ते झगडटात स्पीकर सर हांवें एक क्वेश्चन घाल्लो थंय 2 रिमोट विलेजीस आहा म्हूण सांगल्या एक पेडण्या तोरमास म्हणून आनी एक भाटपाल काणकोण तांकां ग्रांट्स दिवंक ना स्पीकर सर हें म्हाका एज्युकेशन डिपार्टमेंटाच्या उत्तरान मेळटा स्पीकर सर हें स्कुलाचे स्कुलान म्हाका दिसता मिटींगूय घेतिल्ली एक मिसअंडरस्टँडींग जाल्लें आहा थंय म्हणटात तांकां सांगता डिपार्टमेंट की अंडरटेकींग दिलें डायसेशन एज्युकेशन सोसायटीन की स्कूल वील बी युजींग इट्स ओन फंड्स आतां चॅक करूंक गेले जाल्यार डायसेशनान केन्ना अशें अंडरटेकींग दिवंक ना SFX स्कुलानूय केन्ना दिवंक ना आनी हें अंडरटेकींग खंयच्यान एज्युकेशन डिपार्टमेंट वयर काडटा तें कळना हें डायरेक्ट इश्कॉलाचेर अन्याय आसता स्पीकर सर हांव मागतां की ते स्कुलाक SFX स्कुलाक रिकॉग्नायज करचें
बालरथ म्हाका दिसता रिप्लेस करपाक जाय. एक्सिडेंट जालो जेन्ना बाळे जातकर आमी सगळे उठले, आमी न्हिदून उठूंक जायना, आमी जागे आसूंक जाय. स्पीकर साहेब, हें आदलो मुखेलमंत्री बाब लक्ष्मीकांत पार्सेकारान तुमी म्हणिल्लें आहा की बालरथ आमचे अशें 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 सामकें कोमानशे गेल्ले भशेन आहा अशें दिसता. स्पीकर साहेब, नवोदया इश्कॉल म्हण तें वाळपय जें आहा तांचो एक लँड डिस्प्यूट आहा आनी तांची केस हायकोर्टान आहा ती एक्सपिडायट जावंक जाय. ह्या इश्कॉलान 340 भुरगे आहा, 45 टिचींग आनी नॉन टिचींग स्टाफ आहा. स्पीकर सर, फंड नवोदया विद्यालय समिती न्यूयॉर्क न्यू दिल्लीन बंद केल्ले आहा. म्हाका न्यूयॉर्क बी येवपाक लागलें, हे दिसान बॉस्टन बिस्टन आयकून न्यूयॉर्क येता न्यू दिल्लीच्या जाग्यार. स्पीकर सर, फंड मेजर रिपेर्स एंड मेंटेनन्साचे बंद केल्ले आहा. लँड डिस्प्यूट आहा की सगळ्यांनी कोणे तरी 1,19,000 स्क्वेअर मिटर जमीन आलवारा टायटलाची ही केली आहा. म्हणून हांव मागतां की हायकोर्टान एक्सपिडायट करपा खातीर मुखेलमंत्र्यान स्टेप्स घेवचे. कॉन्ट्रॅक्ट टिचराचे थोड्या आमदारांनी रुलींग सायडींतल्यानी उलयलां की कॉन्ट्रॅक्ट टिचर एज्युकेशन अशा फिल्डान तांकां सॅलरी म्हयन्या म्हयन्यांनी मेळना, 6 महिन्यांनी एकदां मेळटा, हें सारकें न्ही. तांची सॅलरी दिवंक जाय, तांकां सॅलरी तांची टायमार दिवंक जाय. स्पीकर सर, प्रायमरी स्कुलान प्युन्स आनी MTS स्टाफांक 7th pay मेळना, ती 7th pay तांकां दिवंक जाय. स्कूल लायब्ररियनांक सॅलरी 14,000 मेळटा आनी तांकां फक्त 10 महिन्याची सॅलरी मेळटा. ही म्हाका दिसता एक स्कीम 2015 स्कीम टू सँक्शन लायब्ररियन्स टू गव्हर्मेंट अँड गव्हर्मेंट एडेड अँड सेकंडरी स्कूल्स म्हणून दिल्ली. ही हातून जॉब सेक्युरिटी कांय ना, एप्रील आनी मे म्हयन्यान तांकां सॅलरी मेळना. हें कसलें कशें अशें गव्हर्मेंट स्थानीक मनशाक अन्याय करता तें म्हाका कळना. स्पीकर सर, फिजिकल एज्युकेशन टिचर, तुमकां खबर आसा फिजिकल एज्युकेशन टिचर कितले आसात ते. एक इश्कॉलान जर हांव फिजिकल एज्युकेशन टिचर आसा आनी हांव सिनियर मोस्ट आहा जाल्यार हांव ते इश्कॉलाचो हेड मास्टर कित्याक जावंक शकना, कित्या खातीर जावंक शकना, हें सरकारान म्हाका दिसता सांगूंक जाय. एक सिनियर फिजिकल एज्युकेशन टिचर इश्कॉलान हेड मास्टर कित्याक जावंक शकना. अशें खूब केसीस जाल्ल्यो आहा की फिजिकल एज्युकेशन टिचर सिनियर आहा पूण ज्युनियर मनीस हेडमास्टर जाता, कित्याक फिजिकल एज्युकेशन टिचराक हेडमास्टर जावंक दिना एज्युकेशन डिपार्टमेंट. कितें तरी आसा हें, आं तूं जावपाक जाय म्हणटा, जावपाक जाय म्हणटा, बरें ना 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 ना, इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ दीस, इट इज अ क्वेश्चन ऑफ पॅरिटी. स्पीकर सर, एक कोण सिनियर आहा ताका न्याय मेळूंक जाय. बरें स्पीकर सर, एक लायब्ररी हें जे लायब्ररियन पोस्ट पेडणे आनी वाळपय आहा ते वेकंट आहात, तूं चॅक कर ते भरात ते. एक आतां ट्युशन सिस्टम आयला, जो कोण हातून वतलो कोण तो प्रोफेशनल कॉलेजींनी वतलो तो कसली कसली एकॅडमीज डिक्लेर करता. स्पीकर सर, तांची एवरेज फी 90,000 to 1,00,000 रुपया आसता ट्युशन फी. आनी आवय बापायचेर एक प्रेशर येता. प्रेशर कितें की ते ट्युशनान जर तूं जॉयन जालो ना जाल्यार म्हजो भुरगो मॅडिकलाक पावचो ना. आनी हाजे खातीर स्पीकर सर एक नवो क्लास सिस्टम तयार जाला. आमी जाती काडल्यो, आमी धर्म सगळे एक जाले, आमी लोवर क्लास आनी अपर क्लास, रीच आनी पुअर हें एज्युकेशनान माननात. पूण हातून हो सिस्टम एक इन एक भितर येवपाक लागला. हातून सरकारान कितें तरी ताका म्हाका दिसता सोल्युशन काडपाक जाय. स्पीकर सर, इन्फ्रास्ट्रक्चर जें स्पेशल निड्साक आहा, गेल्या वर्स 2 वर्सांत बजेट 10 कोटी रुपया आसा पुणून स्टेप्स फॉर कन्स्ट्रक्टींग अ न्यू वोकेशनल बिल्डींग, 100 स्टुडंट्स आर सिटींग एट होम बिकॉज दे डोंट हॅव अ स्कूल बिल्डींग. स्पीकर सर, म्हाका दिसता तांणी मागलें पर्वरीन दिवचें म्हणून पूण जमीन तांकां दिली ना. स्पेशल निड्साची दुसरीं इश्कॉलां आहा ती आमी उलयल्यां. गुजराती समाज स्कूल म्हण तें खूब करता आमचे मतदारसंघान, दिगंबराकूय टच जाता तें. दे स्पेंड 5 crore रुपीज, रिक्वायर अनदर 3 crore रुपीज टू कंप्लीट द बिल्डींग. तांकां आरे गुजरात्यांकूय तुमी न्याय दिना. हांव तें म्हाका दिशिल्लें गुजराती चलयता म्हणून मरे देश हें, तांकां तर दिया मरे. आनी ते बरें काम करतात. स्पीकर सर, हे 2 गुजराती येवच्या पयलीं ते काम करताले, सो तांकां तरी ते 3 कोटी रुपया दियात. स्पीकर सर, 30 इश्कॉलांतले फक्त 7 इश्कॉलांचे CCTV कॅमेरा चलतात. 10 स्कुलां कडेन प्ले ग्रावंड ना. 14 स्कुलांनी 63 स्टाफ मागिल्ले आहा. ह्यो एमिनिटीज ताणें दिवपाक जाय. स्पीकर सर, स्पीकर सर, एक नॅक म्हणटा तें जें स्कॅम जाल्लें आहा, NAAC. स्पीकर सर, गव्हर्मेंट कॉलेज प्रिंसिपल पोस्ट साखळे पेडणे केपें खांडोळा आनी मडगांव बोड्डा 2 वर्सां जालीं वेकंट आहा. सगळे प्रिंसिपल ऑफिशिएटींग आसा
हे पोस्ट केन्ना भरतले ते सरकारान सांगूंक जाय. वॉट इज द क्रायटेरिया फॉर अपॉयंटमेंट ऑफ कॉलेज वायस प्रिंसिपल्स? स्पीकर सर, गव्हर्मेंट कॉलेज साखळेन विलिंगनेस मागले, सिनियर फॅकल्टी कडेन अपॉयंट केले वायस प्रिंसिपलांक. खांडोला कॉलेजीन हे कसलेच प्रोसिजर फॉलो करूंक ना, बायपास केल्ले आहा सिनियॉरिटी आनी वायस प्रिंसिपल अपॉयंट केल्या. गव्हर्मेंट कॉलेज केपें इज विदाउट वायस प्रिंसिपल. फीज कलेक्टेड बाय कॉलेजीस आर एक्झॉर्बिटंट, अनजस्टिफाईड. स्पीकर सर, खांडोळान टी वाय बी एक 500 रुपया लॅबोरेटरी फी म्हणून लायता. बी एन लॅबोरेटरी कसली आयली? बी एन लॅबोरेटरी येना न्ही स्पीकर सर, बी एस सीन लॅबोरेटरी येता. ते कितें सांगतले तांकां? ना, ही लॅबोरेटरी म्हणल्यार कितें? सायकोलॉजी आनी जॉग्रफी शिकोवपाक म्हणून. ही सायकोलॉजी आनी जॉग्रफी शिकोवपाक लॅबोरेटरी, जाल्यार तुमी 820 रुपया तांकां आनी सेपरेट लायतात. कितें लायतात स्पीकर सर? जिमखानाक 500 रुपया लायतात. सो गव्हर्मेंट स्कुलांय कॉलेजीय बी फी लावपाक लागल्यो सेपरेट सेपरेट. स्पीकर सर, हे दीस इज नॉट जस्टिफाईड. आतां हे कॉलेज खांडोळाचे कॉलेज NAAC रिकॉग्निशनाक गेले 11 आनी 12 जुलयक. आमचे बोड्डेची कॉलेजीची ट्रेडमील हाडून खांडोळा दवरली दाखोवपाक, कितें की आमचे कडेन जीम आहा म्हणून. हे चॅक करा स्पीकर सर, नाजाल्यार तुमकां कळटली. एग्जॅक्ट जर चॅक केली थंयची ट्रेडमील हाडून हांगा दवरल्या. आं, तुजे तुका टार्गेट करना हांव तें, इट्स अ कॉलेज. स्पीकर सर, 500 रुपया लायब्ररी फी म्हणून घेतात. भुरग्यांक सिटींग अरेंजमेंट ना, नेट फेसिलिटी ना. NAAC कमिटी जेन्ना लायब्ररी ते विजीट करता तेन्ना लायब्ररीची टेबलां, चेर्स, न्यूजपेपर रॅक हीं सगळीं आमची बोड्डेच्यान हाडल्या. सो व्हरपी जो आहा तो म्हजो मनीस. ताणें म्हाका सांगिल्लें आहा की बाबा, हीं व्हेल्या ती 2 दीस दाखोवपाची आनी परती हाडपाची म्हूण. ताजे फुडें तुका हांव हें दाखयतां. तुजें आर्ट म्युजियमांतल्यान हें सगळें हे हाडिल्लें आहा. हाडून ओगी थंय दवरलां दाखोवपाक की सगळें आमचे कडेन आहा म्हणून. खरें कांय नाच तें. स्पीकर सर, एक हें म्हळ्यार अशें की डायरेक्टरेट ऑफ आर्ट एन्ड कल्चर पाटो, ताजे सगळे आर्टिफॅक्ट्स हाडून ते थंय दवरले टिमीक इम्प्रेस करपाक की आमचे कडेन सगळें आसा म्हूण. आनी हें तुका फोटो एविडन्स हांव दितां. ते आर्ट एन्ड कल्चर आनी खांडोळा हें कनेक्शन जर गोविंद गावडेक लागता तें म्हजी चूक न्ही, पूण हांव ताजेर तशें कांयच चार्ज करना. स्पीकर सर, दीस इज अ मॅटर फॉर एज्युकेशन डिपार्टमेंट. स्पीकर सर, जेन्ना ही NAAC कमिटी खांडोळा आयली तेन्ना एक कंप्लेन तांकां मेळ्ळी की हें मॅनिपुलेशन जालां, अनएथिकल प्रॅक्टीस फॉलो जाता म्हणून. सो गोंयचे जनतेक स्पीकर सर जाय की खांडोळाचे प्रिंसिपलान कितें रिप्लाय दिली. रिप्लाय कितें दिली ती कळपाक जाय. हें हांव आतां हांगा टार्गेट करून तुमकां सगळें सांगता अशें अशें जालां म्हणून. ते रिप्लाय तरी दिवंक जाय न्ही स्पीकर सर. आतां स्पीकर सर, जे वोटर जाता 18 वर्सांचो पावता ताका खांडोळा युनिफॉर्म घालपाक लावपाक लागले. आमी स्पीकर सर 10वेक आसतना युनिफॉर्म घालनासले. बरें न्ही हें सांगपाक कळ्ळें, व्हडलें न्ही हें, पूण आमी तसले मातशे तवनास भुरग्यांक पडटाले कॅटेगरीन. 18 वर्सां जातकच युनिफॉर्म घालप हें खंयचें स्पीकर सर? हाजेर व्हडलो आवाज जालो. ताजे पोवळान मदीं पयशेय घेतले आनी युनिफॉर्माचे, बोवाळ जातकच रिफंड करचे पडले. सो आतां म्हाका दिसता स्पीकर सर, हें सारकें न्ही. असलें जेन्ना जाता, म्हळ्यार एज्युकेशन कॅन बी सडनली मेड इन टू अ बिजनेस, दीस डज नॉट बिकम प्रॉपर. स्पीकर सर, मायन्स डिपार्टमेंटाचेर हांव येता आनी डायरेक्ट मुखेलमंत्र्याक प्रश्न करतां की डायरेक्टर ऑफ मायन्साचें एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन आनी एक्सपिरियन्स कितें? स्पीकर सर, कॉम्पिटंट म्हणून आसता हो जो एक्ट तांचो आहा, तो म्हणटा की क्वॉलिफिकेशन एन्ड एक्सपिरियन्स रिक्वायर्ड टू बी कॉल्ड एज कॉम्पिटंट टू मॅनेज द अफेर्स ऑफ द मायनिंग डिपार्टमेंट. वॉट इज दीस कॉम्पिटन्स? हू इज प्रेझेंटली द कॉम्पिटंट ऑफिसर इन द मायनिंग डिपार्टमेंट? वाय टेक्निकल केडर पोस्ट ऑफ हायर ग्रेड्स आर नॉट फिल्ड ऑन डेट? स्पीकर सर, सिनियर जिओलॉजिस्ट म्हणटा तुमचे कडेन आहा. मुखेलमंत्री सांगता हें ऑप्शन, हो ब्लॉक ऑप्शन जालो, तो ऑप्शन जालो. सिनियर जिओलॉजिस्ट ना स्पीकर सर. कोण जिओलॉजिकल रिपोर्ट करता हे मिनरल ब्लॉक्स ऑक्शन करपाक? कोण करता? जर सिनियर जिओलॉजिस्ट ना जाल्यार कोण करता स्पीकर सर? तुजो मायन्स डायरेक्टर कॉम्पिटंट आहा जिओलॉजिकल रिपोर्ट रिव्ह्यू करपाक? जो जी एक एजन्सी करता ओर टॅक्निकल मनीस करता तो? स्पीकर सर, तुजो डायरेक्टर इज ही साउंड टू टेक डिसिजन्स एज अ कॉम्पिटंट ऑफिसर? वॉट इज द रोल ऑफ द डायरेक्टर अंडर MMDR? When they say that a competent officer has to chair the post,
स्पीकर सर सगळे दुसरे स्टेटींनी टेक्निकल ऑफिसर आसता डायरेक्टर पोस्टान हांगा नॉन टेक्निकल जी सी एस केडर ऑफिसर आहा स्पीकर सर आतां येदें व्हडलें मायनींग जेन्ना सुरवात जाता आनी जेन्ना बाब निलेश काब्राल म्हणटा की तुमी गोंयची माती मुवमेंट आनी क्लावड अल्वारेझा बरोबर बसून मायनींग सुरवात करपाक सोदात म्हणून तेन्ना हांव एक विचारतां स्पीकर सर हो मायनींग लिजीस ज्यो जातात ताजो मायनींग प्लॅन कोण एप्रूव करता तुजे डायरेक्टराक कॉम्पिटन्स आसा क्वॉरींग प्लॅन लीज होल्डरान सबमीट केलो तो एप्रूव करपाक क्वॉलिफिकेशन एन्ड एक्सपिरियन्स रिक्वायर्ड बाय ऑफिसर टू अप्रूव क्वॉरींग प्लॅन हें आसा स्पीकर सर हें म्हाका दिसता कांयच ना सो डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर हातूंत केडर ऑफिसर दवरून जे कोण टॅक्निकल ऑफिसर कॉम्पिटंट आसा तांकां तातूंत कित्याक घालनात हो एक प्रश्न येता स्पीकर सर कित्याक फुडें जर मायनींग स्कॅम म्हणून कितें जालें जाल्यार ताजेर हो प्रश्न येतलो कित्याक 35,000 कोटीचे स्कॅम तुमी पचयले ते 35,000 कोटीच्यान 3,500 जाले 3,500 अंडर रूल 16 आय वूड लायक टू मूव द मोशन टू एक्सटेंड द ड्युरेशन ऑफ सिटींग ऑफ हावज बाय 2 hours द मोशन इज दॅट द सिटींग ऑफ द हावज बी एक्सटेंडेड बाय 2 hours दोज इन फेवर ऑफ द मोशन मे से आय Aye. Though against may say no. I serve it. The motion is adopted. The duration of sitting in the house be extended by 2 hours. Continue. Speaker sir, एक quarrying bearing जाता तुमचो सावड्डेचो आमदारान एक लक्ष्मी शिंदे म्हणटा जे ड्रावनींग डेथ गेले असेंब्ली सेशनान म्हळ्यार गेले जुलय पॉयंट आवट केल्लें कितें एक्शन घेतली आतां हातूंत अशें दिसता की डबल इंजीन सरकारांक रुलींग आमदारांची कांय अर्थ ना चड जाल्या ते सो तांकां व्हडलें कोंत ना दिसता म्हाका स्पीकर सर सारांश मायनिंगाचो इतलोच की मायनींग डायरेक्टर क्वॉलिफायड आसपाक जाय तो कॉम्पिटंट आसपाक जाय एज पर एक्ट आनी हांगा तेन्ना सिनियर जियॉलॉजिस्ट म्हण तो पोस्ट वेकंट आहा एक नॉर्मल जियॉलॉजिस्ट तुमचे कडेन आसा सर्वेयर तुमच्या डिपार्टमेंटान ना तूं एम्पॅनल करता सर्वेयर्स आतां मुखेलमंत्र्यान सांगलें की आपल्यान केला 4-5 पार्टीक म्हणून विरेशाक उत्तर दिलें पूण म्हाका दिसता जियॉलॉजिस्ट आनी सर्वेयर जो कोण फिल्डान काम करता ताका एम्पॅनल केला जाल्यार केन्ना केला हें म्हाका डेट दिवच्यो आनी स्पीकर सर जितले ब्लॉक्स आतां लेटस्ट जे करतात काळे ब्लॉक होंडा ब्लॉक तातूंत सर्वेयर कोण ताजें नांव तुमी सांगचें स्पीकर सर हांव आतां फास्ट डिमांड नंबर 37, 38, 39 म्हळ्यार गव्हर्मेंट पॉलिटेक्निकान वता स्पीकर सर एनईपीन एक प्रोविजन आहा की तूं जर डिसायड करता 4-year डिग्री कोर्सांतल्यान ड्रॉप आवट करचो आनी मदींच तूं डिप्लोमा कोर्सान येता जाल्यार इज दीस इक्वल टू अ पॉलिटेक्निक डिप्लोमा सर्टिफिकेट हें क्वेश्चन कितें हें म्हाका समजना स्पीकर सर थोड्यांनी अशें केल्लें आसूंक शकता की 12वी केली मागीर डिप्लोमान गेले आनी डायरेक्ट एंट्री 4th year घेतली इंजिनियरींग कॉलेजीन तांकां डिग्री मेळटली हें मुखेलमंत्र्यान आन्सर करचें स्पीकर सर पॉलिटेक्नीक कॉलेजींनी टॉयलेट फेसिलिटी ना तांकां बसीस ना गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक पणजेक बसीस ना टायमली ट्रान्सपोर्ट जावपाक सो स्पीकर सर आतां डिमांड नंबर 41 आर्किटेक्चर कॉलेज 44 गोवा कॉलेज ऑफ आर्ट स्पीकर सर अंडर एनईपी ऑल कॉलेजीस शूड हॅव फूल टायम प्रिंसिपल्स वॉट इज द स्टेटस ऑफ द अपॉइंटमेंट ऑफ प्रिंसिपल्स ऑफ दीस कॉलेज फार्मसी स्पीकर सर फार्मसीची बिल्डींग इज इन नीड ऑफ रिपेर्स हें सगळें सांगतात स्पीकर सर प्रोपोजल आहा कॉलेज शिफ्ट करपाक फार्मसीचो इफ इट इज सो वाय इज इट पेंडींग स्पीकर सर काल आमचे बाब मोविन गुदिनान सांगलें की CSR फंड्स आमी हाडूंक शकता फार्मास्युटिकल कंपनी कडच्यान म्हणून तुमचे कडेन जर फार्मसी कॉलेज रिपेर करपाक पयशे ना जाल्यार ते CSR फंड तांचे कडच्यान घेयात मल्टीनॅशनल कंपनीचे आनी कॉलेज रिपेर करा आनी कॉलेजींतल्यान भुरगे जे भायर येतले तांकां तेच कंपनीनी जॉब दियात तशें तरी करात स्पीकर सर कॉलेज फॅकल्टी फार्मसी कॉलेजीची 33 out of 39 सँक्शन पोस्ट्स हॅव बीन फिल्ड उरिल्ले केन्ना जातले प्रोक्युरमेंट ऑफ इक्विपमेंट्स इंस्ट्रुमेंट्स फॉर बी फार्म पेंडींग आहा केन्ना कंप्लीट जातलें स्पीकर सर ह्यो फार्मास्युटिकल कंपनी भायल्यान लोकांक घेतात अशें म्हणून सगळ्यांनी उलयलेलें आहा हांव मागतां की गव्हर्मेंट सीट्स वाडयना कित्याक इफ देर इज अ डिमांड भायल्यान जर लोक हांगा घेवचे पडटा सीट फार्मसी कॉलेजीचे वाडया वाडोवन तांकां वेर्णा बसयात स्पीकर सर हे कॉलेजीक तुवें म्हळ्यार गव्हर्मेंटान पर्फोमन्स बजेट दिवंक ना आतां प्लॅनींग स्टॅटिस्टिक्स स्पीकर सर हें आधार एनरोलमेंट जो आहा तें सगळें आतां आमदार करपाक लागल्या हें जाता कितें स्पीकर सर एक म्हाका एक रोहीत गोसावी म्हणटा आधार सेंटर मडगांवची कंप्लेन दिली सेंटर आहा मातानी साल्दाना कॉम्प्लेक्सान
इट इज नॉट एबल टू केटर टू द डिमांड्स ऑफ द पीपल ऑफ सालसेत. एकच मनीस, एकच काउंटर हा. एक अपॉइंटमेंट घेता फ्रायडे 10 AM फॉर नेक्स्ट वीक. म्हणून ते आमदारांक करचे पडटा. स्पीकर सर, हांवें बॅक टू बॅक दोन कॅम्प्स घेतले पयर, सामके चॉक अप ब्लॉक, म्हणजे शेकड्यांनी लोक येतात. हाजो अर्थ कितें स्पीकर सर? हे तुमचे हे चलना, आधार एनरोलमेंट तुमचो सारको जायना. स्पीकर सर, हांवें बॉस्टन कन्सल्टींग म्हणटा तेजे पयर काडिल्ले गोवा विजन 2047 म्हणून. मुखेलमंत्र्यान सांगले की ताणी सारके करूंक ना, आनी आपूण तांचे कॅन्सल करतलो म्हणून. मागीर आमकांय लेटर आयले की 10 तारखेक कॅन्सल केले म्हणून. स्पीकर सर, दिगंबर कामत आमदार आहा तुमच्या बरोबर, आनी दिगंबर कामतीन एक विजन डॉक्युमेंट केल्लो आपूण मंत्री आसता, मुखेलमंत्री आसतना. तो कोणें केल्लो? डॉक्टर रघुनाथ माशेलकर आनी डॉक्टर अनिल काकोडकारान केल्लो. डॉक्टर रघुनाथ माशेलकाराचे विजन ओ डॉक्टर अनिल काकोडकाराचे विजन आमचे डॉक्टर प्रमोद सावंता कोता घेना? ते भायलेच एक कोण तरी फॉरेन विजन आसपाक गरज आहा, हो म्हजो डायरेक्ट तांकां प्रस्न आहा. स्पीकर सर, स्पीकर सर, एक विजन डॉक्युमेंट 2030 म्हूण गव्हर्मेंट वेबसायटाचेर आसा, विच इज प्रिपेर्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग स्टॅटिस्टिक्स एन्ड इवॅल्युएशन. 227 पानाचो डॉक्युमेंट आहा. हाजो इम्प्लिमेंटेशन खंय पावला? नवे डॉक्युमेंट करचे पयली ओल्ड डॉक्युमेंट खंय पावल्या ते सांगचे. तुमकां प्रायवेट कन्सल्टंट कित्याक जाय पडटा? कित्याक रिस्पेक्टीव डिपार्टमेंट करूंक शकना हेंय सांगूंक जाय. स्पीकर सर, एक खंयचे तरी कारणा खातीर ई बाजार म्हणून जो आसा, ई बाजार म्हणटा तें इम्प्लिमेंटेशन हें प्लॅनिंग एन्ड स्टॅटिस्टिक्स सारकें करना. स्पीकर सर, 154 वेंडर्स आहा ई बाजाराचेर, पूण फक्त 36 ऑर्डर्स दिश्टी पडटात, वर्थ ओन्ली 17,000 रुपीज. पूण येदो व्हडलो शो करून ई बाजार केलो आनी हें कांयच जायना. म्हाका दिसता तें काडून तूं ट्रेड एन्ड कॉमर्साचे अंडर दी हो ई बाजार, हो तुमी तो प्लॅनिंग स्टॅटिस्टिक्सान करूं नाकात. स्पीकर सर, म्युझियमाची स्टेटस कितें आहा? स्टेट म्युझियम इन पणजे हो आतां डिमॉलिश करून जनरल एडमिनिस्ट्रेशनाची बिल्डींग येतली म्हणून आमी आयकल्लें. आतां तो कॉम्प्लेक्स पर्वरी शिफ्ट जाला. स्टेट म्युझियमाचें कितें जातलें? एक स्पीकर सर, अशें आसता की मुखेलमंत्र्यान स्टेट म्युझियमान केन्ना गेल्लो हो म्हजो ताका डायरेक्ट प्रश्न आहा. मुखेलमंत्री थंय वचूंक जाय पयलीं, हांगा कोणाचे प्रश्न घेवन ते कोता येना. खंयचोय टुरिस्ट जेन्ना खंय वतात एक मस्ट विजीट म्हण ते आसता ते म्युझियम. स्पीकर सर, सो म्युझियमाची इन्वेंट्री जाल्या. हांवें एक क्वेश्चन घाल्लो 101 LAQ फेब्रुवारीन, आन्सर अशें दिलां की आमी कांयच इन्वेंट्री करूंक ना म्हणून. हाजो अर्थ कितें? प्रायसलेस आर्टिफॅक्ट्स जे थंय आसात ते डॅमेज जाल्या, काय कोणे चोरल्या, काय कोणे व्हरून घरान दवरल्या मागीर हाडपाक, ताचे कांयच रिकॉर्ड तुमचे कडेन कांय ना. सो म्युझियम म्हणटा तो डिमांड 46 हाजेर तुमचो कंप्लीट निग्लेक्ट आहा, हें क्लियर जाता. स्पीकर सर, ट्रायबल वॅलफॅराचेर हांव परतो डिमांड करतां की ट्रायबल रिजर्वेशन जावचें. इलेक्शनाचे पयलीं तुमी सगळे एक जाले, तुमी होम मिनिस्टराक मेळ्ळे, फोटो काडलो, पेपरार घालो, सगळें जालें. आज ट्रायबल रिजर्वेशनाचें फुडें कांय जायना. क्वेश्चन मूव केलो जाल्यार तुमी सांगता गणेश गांवकारान जे माननीय आमदार गणेश गांवकारान जें रिजोल्युशन केल्लें तें युनॅनिमस आशिल्लें तें जालें म्हणून, आनी आनी तें डिस्कस करप ना. सो आतां हांव ट्रायबल रिजर्वेशनाचो इशू सोडटां की तुमी करतले अशें म्हणून दवरया, आनी हांव जॉब रिजर्वेशनाचेर येता. टोटल 1136 वेकंट पोस्ट आसात जे ST लोकां खातीर रिजर्व आसात. स्पीकर सर, हे पोस्ट भरूंक जाय ST लोकांक घेवन, आनी एक मंथली रिपोर्ट आनी अपडेटेड रोस्टर म्हण तो पब्लीश जावपाक जाय. 1136 ट्रायबल भुरग्यांक जॉब मेळटा, हातूंत तुमचे सगळे ट्रायबल आमदार BJP बरोबर आहा, पूण ते भुरग्यांक जॉब मेळना. कित्याक मेळना? हो पोस्ट भरनात तुमी, कित्याक भरनात? स्पीकर सर, ट्रायबल सिटीजन हांकां कलेक्ट्रेट स्टाफ हॅरेस करता. ST सर्टिफिकेट जे आहा ते रिन्यू करपाक मागतात. रिन्यू करपाक तांकां सगळो प्रोसिजर परतो कर म्हणटात. आरे, ताजे कडेन सर्टिफिकेट आसा ऑलरेडी, वॅलीड सर्टिफिकेट आहा, रिन्यू करपाक ताणें सगळें तें परतें कित्याक करप? तें इजी करा म्हण तुमी. स्पीकर सर, आं ना ना, मागतात ते, मागतात खंयचे खंयचे कडेन मागता ते पळयलां मरे. हांव तुका सांगता मरे पळय, मिनिमम डॉक्युमेंटेशन एन्ड टायम म्हणटा तें डिक्लेर केल्लें आहा, पूण जायना तें रिन्युअल करपाक. सगळें परतें साश्टीन जाता, मडगांव हें जाता, चॅक करतो. स्पीकर सर, 51 केसीस आहा एट्रॉसिटीज अगेन्स्ट ट्रायबल्स. अर्द्यो ह्यो केसीस आर बिफोर 2021-22. स्पीकर सर, गेल्ले फुडले 2 ते 3 महिन्यांनी सगळ्यो केसी डिस्पोज करता म्हणून मुखेलमंत्र्यान उतर दिवचे. ट्रायबल म्युझियम म्हणून बांदतले म्हण सांगिल्लें, ट्रायबल भवन करतले म्हणून, आनी आंबेडकर भवन करतले म्हणून. सगळें बजेटान बरें दिसता हें आयकुपाक. कितें जालां ताजें? स्पीकर सर, सो
बेसीक अशें जाता की केन्ना केन्ना अशें जाता की लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. सो आमी अशें म्हणटात की ट्रायबल कम्युनिटींतले फ्रिडम फायटर आशिल्ले. ट्रायबल म्युजियमांत तांकां प्रोत्साहन मेळचें, ट्रायबल वॅलफेअर म्हणटा जे अप्रोच कम्युनिटीचो चेंज जावचो, हे सगळें डेटा कलेक्शन हातूंत जावंक जाय. स्पीकर सर, हातूंत कांयच जावंक ना. प्रायवेट पब्लीक पार्टनरशीप, पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप. एक कन्वेन्शन सेंटर दोना पावल जातलें म्हणून आशिल्लें, दोनदां टेंडर जालें, टेंडर फ्लोट जालो, अवॉर्ड जालो आनी मागीर कॅन्सल जालो. म्हळ्यार तो पी 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 म्हळ्यार बाब मनोहर पर्रीकार म्हणटालो तेंच उतर अशें दिसता म्हाका, तें परतें रिपीट करपाचें ना. स्पीकर सर, मायनींग एक्टिविटी जाता. एक डिमांड 83 तोडो येता आनी मागीर काबार करता. मायनींग एक्टिविटी जाता, पूण मायनींग एक्टिविटी स्थानीक लोकांक फायदो जाता काय कितें, हो प्रश्न आसा. स्पीकर सर, म्हाका दिवचलच्या भुरग्यांनी एक लॅटर बरयलें आनी म्हाका सांगिल्लें की मायनींग ट्रान्सपोर्टेशन मये विलेजींतल्यान जाता. शेतकरी प्रोटेस्ट करता, गांवकार प्रोटेस्ट करता की बाबा हें कितें आमचें शेतांय काबार, ट्रान्सपोर्ट करपाकूय आमकां ना, तेय भायले आयल्यात आनी मिलियन्स ऑफ टन्स आर बींग ट्रान्सपोर्टेड. म्हळ्यार कितें, गांव खरो गिरेस्त पूण लोक गरीब. ही परिस्थिती स्पीकर सर थंय जाता. म्हाका दिसता हें जर सरकार ताजेर कांय करना, आमी थंय जॉयन जातले आनी थंय तांकां तांचे बरोबर मायनींग एक्टिविटी ट्रान्सपोर्टेशन बंद करचें पडटलें. स्पीकर सर, मायनींग डिपेंडंट आनी मायनींग अफेक्टेड म्हणटा ते लोकांक जर मायनींग रिस्टार्टाचो फायदो जायना जाल्यार मायनींग रिस्टार्ट करून कांयच फायदो ना. स्पीकर सर, स्पीकर सर, एक रुपेश आत्माराम गाड म्हण ताणें म्हाका सांगिल्लें आसा की मुळगांव म्हणटा थंय 3,12,000 स्क्वेर मिटर ऑर्चर्ड जमीन, जंय 300 काजू, 550 कोकम, 50 टिकुडे सगळें आसा. हे वेदांतान जमीन हडप केल्या. प्रॉपर्टी 67/1 इन मुळगांव, 23 नांवां ऑक्युपंट कॉलमाचेर आसा. तांकां कॉम्पेन्सेशन मेळना, कांय मेळना, वेदांता म्हळ्यार तुमचो हायकमांड जाल्लो आसा. स्पीकर सर, सँड मायनींग रिवायव करूं येता बऱ्या भशेन, पूण नॉट विदाउट युजींग मशीन. तुमी तुमचे कोण ते हे आसा ते कोण ह्युमन रिसोर्स सेक्युरिटी तांकां दवरात, मशीन वापरना ते पळोवपाक. स्पीकर सर, लॅटराइट क्वॉरींग म्हणटा तें जाता, ते कांयच मिनरल फंडाक कॉन्ट्रिब्यूट करना. म्हणटकच खंय जर इन्सिडंट जाता लॅटराइट क्वॉरिंगान आनी कोण जर खंवसता ना कितें तरी ताका डॅमेज जाता जाल्यार मिनरल फंड शूड नॉट बी यूज टू कॉम्पेन्सेट. स्पीकर सर, लास्ट डिमांड जो हांव उलयतां इज अबावट सिवील एविएशन. सिवील एविएशनान आमी मागतात आनी आमचें कॉलिंग एटेंशन येवपाचें आसा म्हूण चड उलयना, पूण ड्युअल ट्रॅफीक मॅनेजमेंट प्लॅन म्हणटा तो आसपाक जाय. मोपा म्हणटा तो स्पीकर सर इज रनींग ऑन लोन्स आनी इनवेस्टमेंट, इक्विटी इनवेस्टमेंट, नॉट रेवेन्यू. सो जे दिसा तांच्यो थोड्या वर्सांनी रेटी अश्यो ते वाडयतले की तांकां कम्पीट करपाक दाबोळी तेन्ना आसचें ना. सो दाबोळी कित्याक जाय की गोंयचे चड करून इवन नॉर्थ गोंयच्या लोकांक सवाय ट्रान्सपोर्ट जर जाय, सवाय एअरपॅड जाय जाल्यार दाबोळी कॉम्पिटिशन उरपाकूच जाय, नाजाल्यार तुमी जीएमआराक गोंयक सामके वेटीक लायतात अशें दिसता. स्पीकर सर, जीएमआर म्हणटा तें रेवेन्यू कलेक्शनान क्लियर ना. ते सब लीज करतात, केएफसीक सब लीज केलां, जीएमआर हॉस्पिटेलिटी म्हणून कंपनी करता. एक सादे 2,217 रुपया लीज दिता एरिया 1192, मागीर केएफसीक दिता, डॉमिनोज दिता, अशे 19 आउटलेट्स दितात आनी तांकां भरमसाट पयशे कलेक्ट करता. हाजो अर्थ कितें स्पीकर सर, की फाल्यां सिटी सायड डिवलॉपमेंट म्हण जर जालो, तांकां जर तें दिलें, ते चण्याच्या कोतार घेतले आनी भरमसाट पयशे करतले आनी इतले सगळे करून पसून गव्हर्मेंट तांकां रेवेन्यू हॉलिडे दिता 6 महिन्याची. सो डायरेक्ट स्पीकर सर, हें दीस इज रेवेन्यू लॉस आनी हें म्हाका दिसता हें एक स्कॅम. तांकां तुमी जे आवट ऑफ लायन वचून जे तांकां आदार करता हेंच स्कॅम. स्पीकर सर, मोपा पिडीत शेतकरी संघर्श समिती म्हणून तांणी म्हाका सांगलां आनी तें म्हाका मेळिल्लें. स्पीकर सर, ते मागतात की पयलीं आमकां उतर दिल्लें एक गव्हर्मेंट जॉब दितले म्हणून पर हावस इन मोपा, कोणाकूच दिवंक ना, तो तांणी दिवचो. कॉम्पेन्सेशन दिवचें एट प्रोपर मार्केट वेल्यू, तें दिवंक ना. लँड लुजर म्हण ते सर्टिफिकेट तरी दी म्हणटात ते, की बाबा आपली जमीन गेल्या ते तरी सर्टिफिकेट दी, तें पसून तुमी सरकार दिवपाक तयार ना. सो स्पीकर सर, ही परिस्थिती बिकट आसा आनी हें तुमी हँडल सारकें करनात. आमी आज मातशें बेगीन उलयल्लें आसा, सरकारान मात उत्तर एक एक पॉयंटेड आन्सरां दिवचीं. देव बरें करूं.